श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। हृदयस्थ परम पूज्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे चरणी नमन करून आपण पाहत आहोत सकल समर्थ परम पूज्य श्रीकृष्ण सरस्वती महाराज कोल्हापूर यांचे दिव्य चरित्र दर्शन प्रकरण 24। तारामाई गुरुदेवांच्या श्रीकृष्ण सरस्वती दत्तांच्या सेवेत अधिक अधिक गुंतत गेल्यामुळे हळूहळू भीमाबाईंच्या वियोगाचे दुःख विसरत गेल्या। निशंक स्वरूपाच्या गुरुदेवांबरोबर दिवसेंदिवस भक्त श्री कृष्णाच्या प्रेम साम्राज्याच्या राजमार्गावर चालू लागलेले होते। दररोज असंख्य भक्तांची दर्शन ओढ दिसून येत होती। तारामय संपूर्ण दिवसभर महाराजांच्या आणि भक्तांच्या दिमतीस कंटाळा न करता प्रेमाने राबू लागल्या। श्रीकृष्णाचे महालक्ष्मी मंदिरातील आगमन झाल्यावेळी एका स्त्रीच्या संबंध बाधेचा वृत्तांत त्याचवेळी कर्णोपकर्णी झालेला होता। त्यावेळी बरेच दर्शनेच्छुक त्यांचे दर्शन घेऊन गेलेले होते। यांच्यातच उत्तरेश्वराच्या परिसरात राहणारे कृष्णा लाड नावाचे गृहस्थ त्यावेळेपासूनच अधूनमधून दर्शन घेऊन जात असत। हे बाबूजमाल दर्ग्यातील कलंदर औलिया व बाबू औलिया यांची नित्य सेवा करीत असत व दर्शन घेत असत। त्यांच्या दिनक्रमाची सुरुवात दर्ग्यासमोर असलेल्या प्रल्हाद तीर्थाच्या स्नानाने होत असे। प्रथम प्रल्हाद तीर्थात स्नान करावे, नंतर बाबूजमालचे दर्शन घेऊन नमस्कार प्रदक्षिणा कराव्यात। मनाचे समाधान झाल्यानंतर तेथील तालमीमध्ये जाऊन मनसोक्त व्यायाम करावा असा दिनक्रम नित्याचा होऊन बसलेला होता। कृष्णा लाडांची भावभक्ती उच्च प्रकारची होती। अधूनमधून ते श्रीकृष्ण सरस्वतींचे दर्शन घेत असत। अंतर्यामी अखिल आणि निखिल ब्रह्म एकच असल्यामुळे अंशात्मक प्रेरणा या प्रत्येक जीवातून साकारत असतात। ज्या जीवांना भक्तिरसातून निर्माण झालेला भाव ओलावा लाभलेला असतो त्यांच्यातून हे साकारणे प्रकट रूपात होत असते। असे जीव देह ठेवल्यानंतर सुद्धा निरंजनाच्या नियमित स्पंदनाशी एकतान साधून राहिल्यामुळे लिंग देहाच्या माध्यमाने प्रकट होऊन सर्वाभोवती एकच परमात्मा असल्याची जाणीव देत असतात। यातूनच भक्तांना आणि साधकांना ते नेहमीच मार्गदर्शन करीत असतात। एक दिवस कृष्णा लाड नियमाप्रमाणे स्नान आटोपून दर्ग्यात दर्शनासाठी आला। भक्तिपूर्ण नमस्कार करून तो उभा राहताच एक अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट घडली। तुरबीतून पांढऱ्या पेहराव्याच्या शुभ्र दाढी असलेला पीर हळूहळू उठून त्याच्यासमोर साकार झाला। कृष्णा लाडाने त्यांचे पाय धरताच पीर साहेब बोल म्हणाले, तुझी भक्ती थोर आहे, आजपर्यंत आम्ही तुम्हाला सांभाळले। तुमचे गुरु करवीरात आलेले आहेत, ते स्वतः दत्त आहेत, हे लक्षात घेऊन तुम्ही त्यांच्या चरणी लागावे। एवढे बोलून पीर साहेब तुरबतीत परत अदृश्य झाले। घडलेला प्रकार अत्यंत विस्मयकारक असला तरी सत्य होता। असे असूनही बाबू जमालच्या प्रेमात अडकलेल्या कृष्णा लाडाने हा भास असावा अशी समजूत करून घेऊन त्यांच्या आदेशाकडे कानाडोळा केला। दुसरे दिवशी प्रल्हाद तीर्थात आंघोळ करण्यासाठी करून दर्शनासाठी दर्ग्यात येताच कृष्णा लाडांना आपल्या अंगात ताप असलेल्याची जाणीव झाली। असेच 4 दिवस निघून गेले। कोणत्याही उपायाने ताप हटेना म्हणून कृष्णा लाड वैराग्यमठीत गुरुदर्शनासाठी निघाला। कृष्णा लाड वैराग्यमठीत गुरुदर्शनासाठी समोर येताच स्वहास्य मुद्रेने महाराज म्हणाले, बाबूजमाल पीर हा माझा जवळचा मित्र आहे, त्याचा आदेश न मानल्यामुळे तुम्हाला ताप आला। त्यानेच तो ज्वर निर्माण केलेला असल्यामुळे आम्हाला तो पावणे रावणेप्रमाणे प्रिय वाटतो। कृष्णा लाडाने अंतरीची खूण ओळखली। पीर साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे हाच दत्तगुरु आहे हे जाणून त्यांच्या पायावर मस्तक ठेवले। महाराजांचा प्रेमळ हात पाठीवर फिरला आणि कृष्णा लाडाला आपल्याला कधी ज्वर आला होता याची जाणीवही राहिली नाही। बाबूजमाल दर्ग्यातील देवता तुल्य फकिरी रूपातील सिद्ध पुरुषाने स्वतः होऊन कृष्ण सरस्वतींची दत्त आहेत याची पावती दिली असल्यामुळे कृष्णा लाडाला अत्यानंद झाला होता। पाठीवर हात फिरवत असताना वैराग्य वृत्ती उदयास आली। हळूहळू आयुष्याचे रहस्य मनोमन उभे राहिले। साक्षात श्री दत्तांशी संघटन झाले। अति कष्ट आणि परिश्रमाने ध्यान धारणा तपश्चर्या या मार्गाने जाताना हळूहळू साकारणारे गुरूंचे पाय
फकीराच्या बाबू जमालाच्या मार्गदर्शनाने कायमचे सापडले. आपण स्वतः कनिष्ठ जातीचे आहोत, आपण काय करू शकतो? पोट जाळण्यासाठी एखादा उद्योग करावा, मानव जन्माची रीत म्हणून एक बायको करावी, प्रत्येक गृहस्थास होतात म्हणून मुले व्हावीत, संपूर्ण आयुष्य बायका मुले घर प्रपंच पै पाहुणे यांच्यासाठी खस्ता खाव्यात, सुख मानावे दुःख मानावे, पृथ्वीच्या नियमाप्रमाणे शेवटी जाताना हातात तरी काय आणि घेऊन तरी काय जाणार, त्यापेक्षा हा व्यवहारच नको. बाबू जमालने दाखविलेला व दिलेला दत्तगुरुच माझा खरा संसार, हा विषय मला आयुष्यभर पुरील. मृत्यूनंतर काही जीवन असल्यास ते सुद्धा गुरुचरणीच वापरावे असा कठोर निश्चय करून त्यांनी गुरूंच्या चेहऱ्याकडे पाहिले. महाराज त्यांच्याकडे पाहत मोठ्याने हसत एकदम म्हणाले, भला रे भला, शिष्य झालास, माझी एक टांग उभी राहिली. अशा रीतीने फकीराच्या बाबू जमालच्या माध्यमातून कृष्णा लाड महाराजांचा अंतरंग शिष्य झाला. इथे प्रकरण 24 हे समाप्त होते. गुरुभक्तीचा परमोच्च क्षण दाखविणारे परमपूज्य श्रीकृष्ण सरस्वती महाराज यांचे चरणी हेच ही सेवा अर्पण करतो आणि इथे थांबतो. श्री गुरुदेवता अर्पणमस्तु. शुभम भवतु अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.